budvont ami, budvont tumi, supik bui hi budvontanchi. नमस्कार. प्रुडंट मीडिया आणि गोय राजभाषा संचालनालय हांच्या जोड पालवान ही प्रश्नमंच सर्त आम्ही तुमच्या मुखार घेऊन येतात. गोयचा इतिहास, मुक्ती चळवळ, भूगोल, इतिहास, विज्ञान, खेळ, राजकारण, समाजकारण, अर्थकारण याविषयी आणि याविषयी संबंधितल्या महान मालगड्याविषयी तुमका माहिती असतलीच. पूण तरी पूण शिकप हें केन्नाच सोंपना. त्या खातीर एक शिकपा खातीर हो आमी यत्न केला आनी ही एक संद दिल्या बुदवंत गोंयकारांतल्यान. तर जावया आमी तयार खेळपाक बुदवंत गोंयकार. ह्या सर्तींतल्या गोंयचे 16 नामनेचे महाविद्यालय वांटेकार जातात. तातले आज पयले आमचे संकर आसात. म्हजे दावे वटेन सारस्वत कॉलेज आणि म्हणजे उजवे वटेन सेंट झेवियर्स कॉलेज तुमकां दोगांकूय येवकार. आता नेम सांगता. तुमकां पयलो प्रश्न येतलो सुरवातेक. त्या प्रश्नाक 10 मार्क आसतले. जर तुमी उत्तर दिवंक शकले ना जाल्यार तो पास जातलो झेवियर कॉलेजीक. आनी तुमी जर बरोबर उत्तर दिलें जाल्यार तुमकां 5 मार्क मेळटले. उत्तर दिवपा खातीर 20 सेकंडाची मुजत मेळटली. ह्या सर्तींत आकर्षक रोख इनामां, ताचे भायर ट्रॉफी, वैयक्तीक ट्रॉफी आनी वेगवेगळे बुक्स म्हणजे पुस्तकां आमी इनाम रुपान भेटयताले. बुदवंत गोंयकार पुरस्कर्तो राजभाषा संचालनालय गोंय सरकार. राजभाषेचो भोवमान हो राष्ट्राचोच भोवमान. चित्रीकरण सुवात आदार इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा पणजे. तंत्रीक आदार जेम्सन्स एंटरप्रायजीस पावर्ड बाय डॅल. सरबराय आदार मॉन्जिनीस. जलपान आदार रियल ड्रिंक्स. इनामा सनी स्पोर्ट्स बुटीक, ब्रॉडवे बुक स्टॉल, राज हाऊस, बर्नेटिटा रोजिना पिंटो, कलर्स रेस्टॉरंट साळगांव. आज सुरू जाता ही पहिली फेरी म्हणजे एलिमिनेशन राऊंड. हातूंत आमी 16 8 टिमी वगळायतले. ह्यो 8 टिमी ज्यो फुडें पावतल्यो त्यो आसतल्यो क्वॉटर फायनली. क्वॉटर फायनलीन संघर्श जावन 4 टिमी उरतल्यो त्यो पावतल्यो सेमी फायनलीन. आनी 4 टिमीचो सेमी फायनलीचो मागीर निमणो खेळ जातलो आनी ते फायनलीत पावतले. आनी फायनल जातली तातूंत थरयतले आमी कोण बुदवंत गोंयकार. तर आसा तुमी तयार? हय सर. सारस्वत कॉलेज तुमची वळख करून. म्हजें नांव तुषार कोरगांवकर. म्हजें नांव ओमकार हरमळकर. आमी सारस्वत कॉलेजीसून आयले. खंयचे शिकता तुषार तूं? टीवाय. टीवाय कॉमर्स. बीसीए. बीसीए. आनी तुजी हॉबी बी कितें? म्हजी हॉबी पुस्तकां वाचपाचें आवडटा. खेळटा बी कितें? हय खेळटा हांव. प्लस हांव कराटे सो मार्शल आर्ट्स. गूड. म्हाका बुकां वाचपाक लायक आनी म्हाका कंप्युटर चड लायक. म्हजें नांव आल्फियस फेर्नांडीस. हांव सेंट झेवियर्स कॉलेजींतलो. म्हाका वायलन वाजोवंक आवडटा आनी म्हाका हिस्ट्री चड आवडटा. म्हजें नांव शैलेश सानपुरे. हांव सेंट झेवियर्सान जर्नलिजमाची डिग्री घेता आनी नॅचरली पेपर बीन वाचपाक म्हाका चड आवडटा. थँक्यू. जर्नलिजम कितें पत्रकार जावपाक चिंतला फुडें? हय. आमी तयार आसा पयलो राऊंड सुरू करपाक. प्रश्न सारस्वत कॉलेजीत बणकणीची जाली देवळां. फोटो पळयात. गोंय मुक्ती चळवळींतल्या ह्या स्वातंत्र्य सैनिकाचें नांव सांगात. तुमकां मेळटली 20 सेकंड. वळखना? वेळ सोंपलेलो आसा. होच प्रश्न होता झेवियर कॉलेजीत.
लोहिया लोहिया राम मनोहर लोहिया वो एक वड स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर राम ठेगडे. मडगांवां आपलो दवाखानो सांबाळटना तांणी गोंय मुक्ती चळवळींत वांटो घेतलो. संघटना समिती घडोवपाक तांणी फुडाकार घेतिल्लो. फुडलो प्रस्न झेवियर कॉलेजीक हो फोटो पळयात. चड करून तुमी हाका वळखता आसतले. गोंय मुक्ती चळवळींतल्या ह्या स्वातंत्र्य सैनिकाचें नांव सांगात. लागींचो आसा. सरनेम गॅस करता. सिनारी. सिनारी हो कोण आशिल्लो खबर आसा? डीएसपी. डीएसपी काय डीजीपी आसलो गोंयचो. आयजीपी आसलो. आयजीपी प्रभाकर सिनारी. आणि तरा खातीर धामात मेळटा. पुर्तुगीजा वांगडा जाल्ल्या संघर्षांत उणे 4 खेपो आर्माच्या गुळ्यांनी जखमी जाल्लो. केंद्र सरकारान ताका ताम्रपत्र दिलां. गोंय मुक्त जातकच ताणें पुलिसेंत नोकरी केल्ली. तो आयजीपी पदार पाविल्लो. सो खातें उगडलां सेंट झेवियर कॉलेजीन. ताका 10 गूण मेळ्ळे. पयल्या प्रस्नाक कोणेच जाप दिली ना, ताका लागून 0 मार्क. तिसरो प्रस्न सारस्वत कॉलेजीक. आयज वार सोमार. डॉक्टर राम मनोहर लोहिया हांणी 18 जून 1946 ह्या दिसा गोंयकारांक मुक्ती आड धाडपाची प्रेरणा दिल्ली. तो दीस खंयचो आशिल्लो? जमना. वेळ सोंपला. झेवियर कॉलेज. वेनसडे. वेनसडे म्हणजे बुधवार. 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 असो चुकलो तू. थर्सडे. गुरुवार. मंगळार. सो अजय कोणाकूच मार्क ना. 18 जून 1946 ह्या दिसा डॉक्टर राम मनोहर लोहियान पुर्तुगीज राजवटीच्या आचार नियंत्रण आणि मुद्रण नियंत्रण बंदीक आव्हान दिले. ताणें सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले. मडगांवां आयोजित केल्ल्या बसकेक हजर रावपाक लोहिया आणि दोतोर जुलियांव मिनेजीस येता म्हणून लोक व्हडा संख्येन येवपाक लागले. गोंय मुक्ती चळवळीची कीट ह्याच दिसा पेटली. फुडलो प्रश्न येता झेवियर कॉलेजीक. गोंय मुक्ती लढ्यात एका स्वातंत्र्य सैनिकान जो कवी आशिल्लो ताणें त्रिवार मंगळवार ही कविता रचली. ती कविता खूब गाजल्या. हो स्वातंत्र्य सैनिक कवी कोण? नाव सांगचे. गॅस करूंक आता. रविंद्र केळेकर. ना. नागेश करमली. मातसो चुकला तूं. हो कवी एक व्हड गोंयचो कवी जाका बाकी बाब बोरकार म्हणून वळखतात जावं बाबो बोरकार म्हणून वळखतात. तुम्ही 1946 ज्या वेळार डॉक्टर राम मनोहर लोहियान मुक्ती चळवळ सुरू केली तो दीस मंगळार आशिल्लो. त्या लढ्यात बाबा बोरकार हाणें वांटो घेतलो आणि कविता रचली. त्रिवार मंगळवार आजला त्रिवार मंगळवार स्वातंत्र्याची सिंह गर्जना आता इथे उठणार. पुढे आम्ही जळामळा खबरातळा. सारस्वत कॉलेजीक पहिला प्रश्न. माकड रोग केजसुनार फॉरेस्ट डिजीज ऑर मंकी डिजीज नावाचे दुयेंस हालींच गोंयांतल्या एका तालुक्यांत जाले. आयकूंक येताले पेपरांत खबरो येताल्यो. तो तालुको खंयचो? सारस्वत खातें उघडूंक ना अजून तुमी. ना. सत्तारी तालुका. सत्तरी तालुका. आनी हें तुजें उत्तर सामकें बरोबर आसा. 5 गूण मेळ्ळे तुका. झेवियर कॉलेज बोनस 5 गूण. एप्रील 2015 हो रोग वाळपयत पातळिल्लो तेन्ना 4 मरण आयिल्लें. फुडलो प्रश्न झेवियर कॉलेजीक येता. मॅगी नुडल्साचेर गोंयांतूय हालींच बंदी आयली. खंयची कंपनी ही नुडल्स तयार करता? नॅस्ले. नॅस्ले इंडिया. 10 तुका फूल आघाडी मेळत आसा झेवियर कॉलेज. पूण तुमी बेटे निर्वस जावं नाकात. फुडें खूब वेळ आसा अजुनूय. मनशाक खावपा खातीर मॅगी नुडल्स असुरक्षीत म्हण ताचेर जून 2015 बंदी घाली. तुमकां फुडलो प्रश्न येता सारस्वताक. 12 ऑगस्टाक गोंयच्या एका म्हान राजकीय फुडाऱ्याची पुण्यतीत म्हणल्यार डॅथ एनिवर्सरी आसा. पाळटले. ताचें नांव सांगात. गोंयचो एक म्हान राजकीय फुडारी जावन गेलो. ताची डॅथ एनिवर्सरी म्हणल्यार पुण्यतिथी. ताचें नांव सांगात. तुमचो वेळ सोंपलेलो आसा. झेवियर्स कॉलेज. 12 ऑगस्ट. दयानंद बांदोडकर. करेक्ट. अरे गॅस केला. 5 निगेटिव्ह ना म्हणून ते दयानंद. पुर्तुगीज राजवटींतल्यान गोंय मुक्त जातकच राज्याचो पयलो मुखेलमंत्री म्हण दयानंद बाळकृष्ण बांदोडकराची निवड जाल्ली. फुडलो प्रश्न झेवियर कॉलेजीक.
शिवोले आणि चोपडे या गावात जोडपी जो पूल असा तो खंयच्या न्हयेचेर असा? चापोरा न्हय. एकदम बरोबर. आणि अल्पियासान गॅस करना असताना हे उत्तर दिला ताका 10 गुण मिळत. तो शिवोले लागीत रावत. शिवोले लागीत रावत. हा आगरवाडो रावता. उत्तर गोंयांत पेडणे आनी बार्देस तालुक्यां मदल्यान शापोरा न्हंय व्हांवता. शिवोली हो बार्देसांतलो गांव आनी चोपडे हो पेडणेचो गांव. हे दोनूय गांव जोडपाक ह्या न्हंयचेर पूल उबारला. लोक ताका शिवोलेचो पूल म्हणटात. पयलीं लोक हांगा फेरयेंतल्यान प्रवास करताले. माचेर आनी पालकार हांगा तुमी खातें उगडटले अशें हांव धरता. गोंयचो एक नामनेचो तियात्रीस्ट गोंय विधानसभेचो सभापती जालो. ताचें नांव सांगात. गोंय विधानसभेन सभापती म्हणून काम केलें तो एक नामना मेळिल्लो तियात्रीस्ट. वेळ सोंपत आयला. वेळ सोंपलो. झेवियर कॉलेज तोमाझिनो कार्दोजो. तोमाझिनो कार्दोजो हे उत्तर एकदम बरोबर आसा. तुका परते बोनस 5 मेळ्यात. आल्पियस यू आर ट्राईंग एंड यू आर सक्सेडिंग. एक कला मोगी, तियात्र मोगी, मांडो प्रेमी, भाषा भक्त, पत्रकार, शिक्षक अशी वेगवेगळी रूपां आशिल्लो तोमाझिन कार्दोस 1994 वर्सा कळंगूट मतदारसंघातल्यान वेंचून आयिल्लो. 1995 वर्सा ताका सभापती पद मेळ्ळें. फुडलो प्रस्न. झेवियर कॉलेजीक गोंयांत इफी म्हळ्यार भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खंयच्या वर्सा सुरू जालो? 2004. हे शैलेशान दिल्ले उत्तर एकदम बरोबर आसा. 10 गुण मेळ्यात. झेवियराक झेवियर सारखे धांवत आसा. 1952 वर्सा इफी मुंबयत सुरू जाल्लो. उपरांत मद्रास, दिल्ली, कलकत्ता, त्रिवेंद्रम अशा वेगवेगळ्या शारांनी तो आयोजीत केलो. 2004 वर्सा हो महोत्सव गोंयांत हाडलो आनी तेन्नाच्यान गोंय हें कायम इफीचें स्थान जालें. धांवता धांवता आमी पावले मैदान आनी खेळ ह्या सत्रांत. सारस्वत, तुमकां हो प्रस्न. बॅरोन युनिस सुभाष पंडीत हे एका तेंपा वयले गोंयचे खेळगडे. तांचो खेळ खंयचो? फामाद खेळगडो बॅरोन युनिस. ताच्या नांवान पेपरान बातम्यो खूब येताल्यो. सुभाष पंडीत हो ताच्या फाटोफाट. वेळ सोंपला. झेवियर्स तुमी यत्न करू शकता. हॉकी. हॉकी ना. हे उत्तर चुकला. हो खेळ टेबल टेनीस. बॅरोन युनिस टेबल टेनीस एक व्हडलो खेळगडो गोंयचो जावन गेल्लो. वेरोन युनिस आनी सुभाष पंडितान टेबल टेनिसांत गोंयांत नामना जोडल्या. वेरोन युनिसाची टेबल टेनीस संघटनेचो अध्यक्ष म्हणून निवडूय जाली. मैदानांनी खेळांतलो फुडलो प्रस्न तुमकां. झेवियर्स एफसी गोवा फुटबॉल पंगडाचो प्रशिक्षक वा ब्राझिलियन तो हालींच गोंयांत येवन गेला. शैले नासता. प्रश्न सोपूंक ना. ताचें नांव सांगात. एफसी गोवा फुटबॉल पंगडाचो प्रशिक्षक तो ब्राझिलियन हालींच गोंयांत येवन गेला. ताचें नांव सांगात. सारको समाज प्लेयर. झिको. झिको हे आल्पियासान दिल्लें उत्तर बरोबर आसा. 10 गुण झेवियराक. आर्थर एंटिनियस कोइम्ब्रा हे ताचें खरें नांव. आदलो फुटबॉल खेळगडो उपरांत ब्राझीलचो प्रशिक्षक जालो. ताका फुटबॉल मोगी व्हायट पेले म्हूण वळखतात. 2014 वर्सा ताची एफसी गोवाचो प्रशिक्षक म्हूण नेमणूक जाल्या. पात्रांव आमी खंय पावल्या मातशे अर्द्या वाटेक सांग म्हणजे कितें जालां. पात्रांव स्कोर जाला 65. तो सुद्दां एकाच सायडीन म्हणजे झेवियर्साचो 65 स्कोर जाला. आनी आजून सारस्वतान काय खातें आपलें उगडूंक ना. सारस्वत तुमी अजूनय आबूज जावं नाका. फक्त अर्दो खेळ सोंपला. अजून 14 क्वेश्चनां उरल्यात. तर भियेनासतना यत्न करप. गीत, संगीत आनी नाच. सजल नयन नित धार बरसती हे पद आयकात. आनी कोणे म्हणला गायक कोण तो सांगात. सजल नयन अजित कडकडे हे उत्तर बरोबर आसा. दिवचले भितरल्या पेठीर जन्माक आयिल्लो अजित कडकडो महाराष्ट्रांत बरो भक्तिगीतां गावपी म्हूण नामनेक पावला. ताणें पंडीत जितेंद्र अभिशेकी कडल्यान भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्यात. सारस्वतान आपलें खातें उगडलां. अजित कडकडे हें उत्तर बरोबर आसा. तांकां 10 गूण मेळ्ळ्यात.